कोल्हापूर महानगरपालिका खाजगी प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीत सत्ताधारी शाहू समता पॅनलनं बारा जागा जिंकत सत्ता कायम राखली विजयानंतर सत्तारूढ समर्थकांनी जल्लोष केला कोल्हापूर महापालिका खाजगी प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी रविवारी मतदान प्रक्रिया पार पडली संस्थेच्या एकूण चारशे चोवीस सभासदांपैकी चारशे वीस सभासदांनी मतदानाचा हक्क बजावला सायंकाळी मतमोजणी होऊन निकाल जाहीर करण्यात आला यात शिक्षक नेते भरत रसाळे यांच्या नेतृत्वाखालील सत्ताधारी समता पॅनलचे शिवाजी भोसले कृष्णा चौगले शिवाजी सोनळकर सर्जेराव नाईक साताप्पा कासार माधुरी घाटगे सूर्यकांत बर्गे अमित परीट वर्षा राणी वायदंडे रोहिणी हेगडे हे उमेदवार विजयी झालेत तर विरोधी परिवर्तन पॅनलचे राजेंद्र कोरे संतोष आयरे राजेश हे उमेदवार विजयी झाले निवडणुकीचा निकाल जाहीर होताच भरत रसाळे यांच्या नेतृत्वाखालील समता पॅनलच्या समर्थकांनी गुलालाची उधळण आणि फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष केला यावेळी सत्ताधारी पॅनलचे उमेदवार आणि कार्यकर्त्यांनी भरत रसाळे यांच्या विजयाच्या घोषणा दिल्या